नमस्कार मैत्रिणींनो, अवितास किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा। तर फराळ सगळ्यांच्या घरी बनलात असेल, मी पण आत्ता सुरू केला आहे, तर म्हटलं की तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करूया। तर सगळ्यांची आवडती अशी ही खुसखुशीत पदर सुटलेली तुम्ही बघू शकता, खूप चांगली बनलेली, एकदम अचूक प्रमाणाने 1/2 किलो मैद्यापासून बनलेली ही शंकरपाळी। तर आपण लगेच कृती बघूया। तर इकडे मी घेतलेलं आहे पाणी, तुम्ही पाण्याऐवजी दूध पण घेऊ शकता। 160 ग्रॅम मी इकडे घेतलेलं आहे पाणी, कपाने मेजरमेंट केलं तर 1/2 कप, आणि 130 ग्रॅम घेतलेलं आहे शुगर, तर 1/2 कप शुगर तुम्ही घेऊ शकता। तर हे मला वितळून घ्यायची आहे साखर, तार वगैरे काहीच नाही बनवायची। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करा। तर आपली इकडे साखर वितळलेली आहे, एक उकळ पण आलेली आहे। तर मी गॅस बंद करते आत्ता आणि मी तूप गरम करून घेते। तर हे पाणी आम्हाला थंड करून घ्यायचं आहे। तर इकडे मी घेतलेलं आहे 100 ग्रॅम तूप, मेल्ट करून घेते, एकदम कडक करून मी घेणार आहे। मैदा जो आहे 1/2 किलो मैदा आहे, थोडंसं मी ह्याच्यात मीठ टाकते चवीनुसार, चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे मी गरम तूप केलेलं होतं ते गरम गरम ह्याच्यात टाकणार आहे, म्हणजे आपली जी शंकर पाहिजे एकदम खुसखुशीत होणार, चांगली होणार आणि आपण जास्त दिवस पण ठेवू शकतो, काही मऊ वगैरे पडत नाही। तर गरम असणार आहे, तर थोडंसं इकडे लक्ष देऊन काम करायला पाहिजे। तर ह्याला मी चांगलं मिक्स करून घेते, दोन्ही हाताने असं रब करून घ्यायचं आहे, म्हणजे जे सगळं मिक्स व्हायला पाहिजे, चांगलं मिक्स व्हायला पाहिजे। आता मी ह्याच्यात थोडं पाणी टाकून ह्याचा एक डो करून घेते। आम्हाला डो जो पाहिजे तो रफली पाहिजे, म्हणजे एकदम चांगला असं मळलं नको आहे, कारण आपल्याला जास्त पदरवाली शंकरपाळी पाहिजे। तर मी हे मिक्स करून घेते। मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणी कोणी फराळ सुरू केलेला आहे, काय काय केलं आहे आणि दिवाळीची काय काय तयारी तुमच्याकडे चालू आहे। तर चांगलं ह्याला मिक्स करून घेते मी सगळं पाणी, म्हणजे मेजरमेंट जे मी दिलं आहे ते एकदम बरोबर आहे, आणखी काहीच ॲड नाही करायची गरज। तर इकडे मी आत्ता ह्याचे 3 असे बॉल करून घेते, ते मला लाटायला मग चांगलं होऊन जाईल। आत्ता मी असंच रफली राऊंड करते, एकदम शेप द्यायची गरज नाही आहे कारण त्याला पदर सुटायला पाहिजे। तर रफली असं करून मी आता लाटून घेते, एकदम मला पातळ पण लाटायची गरज नाही आहे। साईडमध्ये मी तेल गरम करायला ठेवते। तर आता साईडची कॉर्नर जी आहे ना ती मी काढून घेते, म्हणजे आपल्याला चांगली शंकरपाळी भेटते शेपने। तर बघू शकता किती दाट असं मी ठेवलेलं आहे। आता मी ह्याचे कट करून घेते शंकरपाळी, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायमंड शेपमध्ये पण कट करू शकता। आता मी इकडे तेल गरम करून घेतले, एकदम गरम तेल केलेलं आहे, आणि मग गॅस मिडियमवरती ठेवायचा आहे, कारण शंकरपाळी आतून भाजून यायला पाहिजे, नाहीतर ती कच्ची राहणार आणि मऊ होऊन जाणार। तर मी चेक करते एकदा की तेल आपलं बरोबर आहे आणि ॲड करते मी शंकरपाळी। असं पसरून टाकायला पाहिजे, म्हणजे ते जेणेकरून ते लागणार नाही। तर तुम्ही बघू शकता इकडे बबल्स येत आहे, तर आपण ह्याच्यात काही नाही करणार, थोडा वेळ असंच ठेवायचं, आपोआप वरती येणार आणि ते मग भाजून येणार। बघू शकता तुम्ही मस्त असे झालेले आहे। नक्की हे तुम्ही ह्या दिवाळीला ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा
वीडियो आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। काही पण असू दे तुम्हाला विचारायचं असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा। मस्त अशा खुशखुशीत पदरवाला आपल्या शंकरपाळी इकडे रेडी आहे। मी बाकीच्या पण भाजून घेते आणि तुमच्यासोबत लास्ट शेअर करते आपल्या शंकरपाळी। आणखी पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे जे आपल्याला गरज असते फराळासाठी। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।